लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए टीवी वन इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए। नवी मुंबई ठाणे और मीरा भाईंदर मनपा क्षेत्र में अधूरी पड़ी विकास परियोजनाओं के आगे बढ़ने का रास्ता साफ हो गया है। वन एवं पर्यावरण विभाग ने ऐसे सभी प्रोजेक्ट को हरी झंडी दे दी है जो CRZ प्रतिबंधकों के कारण उलझी हुई है। शिवसेना सांसद राजन विचारे की पहल पर वन एवं पर्यावरण मंत्रालय ने ऐसे विकास प्रकल्पों की बाधाएं खत्म करने का भरोसा दिलाया है। देखें रिपोर्ट। सांसद राजन विचारे ने CRZ के कारण उलझे पड़े नवी मुंबई और ठाणे के विकास प्रकल्पों को आगे बढ़ाने की पहल तेज कर दी है। सांसद राजन विचारे ने आज वन विभाग के प्रधान सचिव बी वेणुगोपाल से वीडियो कॉन्फ्रेंस के जरिए चर्चा की और नवी मुंबई घनसोली के अधूरे पाम बीच मार्ग के जोड़ मार्ग को मंजूरी देने, गवलीदेव पर्यटन स्थल के विकास को आगे बढ़ाने, पामबीच मार्ग पर साइकिल ट्रैक बनाने एवं ठाणे मनपा के अधूरे सर्विस रोड और गायमुख से फाउंटेन तक प्रस्तावित एलिवेटेड रोड की बाधाओं को खत्म करने की मांग की है। ये सभी प्रोजेक्ट CRZ एरिया में है जिन्हें पर्यावरण सुरक्षा कारण से रोक दिया गया है। इनमें घनसोली से एरोली के बीच अधूरा पड़ा पामबीच मार्ग का 1.95 किलोमीटर का जोड़ मार्ग प्रमुख है जो 12 सालों से CRZ के कारण अटका पड़ा है। मुंबई शहराचा सर्वात महत्त्वाचा म्हणजे ज्या ठिकाणी आता एअरपोर्ट होतोय, जो घनसोली ऐरोली हा जो रस्ता आहे, बेलापूर ते ऐरोली असे 21.15 किलोमीटरचा हा रस्ता होता, त्यातला 19.20 किलोमीटर रस्ता सिडकोनी बनवलेला आहे। परंतु हा रस्ता पुढे खाडी असल्याकारणाने मॅंग्रोव्ज आहेत त्या ठिकाणी, आणि त्याच्यामुळे हा रस्ता त्यावेळेला महानगरपालिकेने त्यावेळेला मंजूर केला होता, त्यावेळेला 275 कोटीचा हा रस्ता होता। आणि आज तो आपण एलिव्हेटेड ब्रिजची मागणी केलेली आहे आणि त्यांना जागा आपण पर्यायी जागा फॉरेस्टला आपण देतोय। त्यांना आम्ही मीरा भाईंदरच्या ठिकाणी एक जागासुद्धा दिली होती, आता पालघरला आम्ही त्यांना जागा पर्यायी देतोय आणि ती जागाची मंजुरी आल्यानंतर मला वाटतं ते सुद्धा ह्या 10-15 दिवसामध्ये ती जागा आम्ही त्यांना सरेंडर केल्यानंतर घनसोली ऐरोलीचा सुद्धा त्याला मंजुरी मिळेल, जेणेकरून गेले कित्येक वर्षाचा जो प्रश्न आहे जो 1.95 किलोमीटरचा जो ब्रिज आहे आणि तो ब्रिज झाल्यानंतर संबंध ह्या नवी मुंबई शहरातली जी वाहतूक कोंडी आहे ती ह्या निमित्ताने दूर होणार आहे। आणि गेल्या कित्येक वर्षापासून यासाठी मी खास करून माननीय मुख्यमंत्री महोदय उद्धव ठाकरे साहेब, आदित्य ठाकरे साहेब, त्याचबरोबर आपले पालकमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांना धन्यवाद देईन की त्यांनी आपल्याला ह्यासाठी 371 कोटीचा निधी आपल्याला दिलेला आहे आणि सर्व प्रक्रिया पूर्ण झालेली आहे। फक्त हे जी परवानगी आल्यानंतर हे जी कामाला सुरुवात होईल, जेणेकरून सर्व आर्थिक तरतूदसुद्धा हे जी संबंध झालेले आहे आणि गेले कित्येक वर्षाचा हा जो प्रलंबित प्रश्न होता, त्याचबरोबर आपण त्याच रस्त्याला पुढे गेल्यानंतर जो तुमच्या ऐरोली ते काटे हा जो एलिव्हेटेड ब्रिज आपण या ठिकाणी मुंब्रा बायपासला बाहेर काढतोय ते त्यालासुद्धा तो जॉईंट आपण करतोय, जेणेकरून या ठिकाणी त्याला कनेक्टिव्हिटी मिळेल, जेणेकरून ज्याला तुम्हाला कल्याण डोंबिवलीला जायचं असेल तर या ब्रिजवरनं डायरेक्ट एलिव्हेटेड ब्रिजवरनं तुम्ही काटेच्या ह्याला गेल्यानंतर मुंब्राकडे बाहेर पडू, आणि त्यासाठीसुद्धा आपण हे केलेलं आहे आणि ह्याला 4 हेक्टर जमीन आपण पालघरमध्ये देतोय आणि ती त्यातूनसुद्धा सकारात्मक फॉरेस्टनीसुद्धा सांगितलेलं आहे की आम्ही ह्याची मंजुरी देतो। आणि त्याचबरोबरीने आज या ठिकाणी नवी मुंबईमध्ये जर बघितलं तर गवळीदेव या ठिकाणी पर्यटनच्या साठी आपण या ठिकाणी हे करतोय। बताना जरूरी है कि 5 दिसंबर को ऐरोली के बाबा साहेब अम्बेडकर स्मारक के उद्घाटन के दौरान सांसद राजन विचारे ने इन प्रकल्पों की बाधाओं को जल्द खत्म करने जरूरी पहल का भरोसा दिलाया था। जाहिर है यदि CRZ के प्रतिबंध हटते हैं तो इससे इन परियोजनाओं के विकास को गति मिल सकती है। ब्यूरो रिपोर्ट, TV1 इंडिया।